आदरणीय व्यासपीठ आदरणीय साहेब व्यासपीठावरील सगळेच मान्यवर आपण सगळे शिलेदार म्हणजे कोणीतरी पटकन म्हणालं शिवाजी महाराज मावळ्यांशिवाय महाराज नसतात आणि त्याशिवाय स्वराज्य उभं राहत नाही तर त्या, त्या पद्धतीनं राष्ट्रवादीची धुरा हे खांद्यावर घेऊन अव्याहतपणे गेलं पाव शतक ही वाटचाल करणारे आपण सगळेजण तर यायला थोडा उशीर झाला मग अशी आपल्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिय त्यांनी जे सांगितलं त्या चहाचा थोडासा आस्वाद घेत होतो नाही आजकाल चहा थोडा वेगळा बनतो असं म्हणतात मग त्याला विचारलं धनुभाऊ चहाला एवढा वेळ का लागतो त्यांनी सांगितलं त्याच्यात प्रसिद्धीचं सा दूध असतं उद्योजकांची चहापत्ती असते त्याच्यामध्ये आर्थिक सगळी साखर टाकली जाते आणि त्यानंतर आजकाल हा चहा बनतो त्यामुळं आजकाल चहाला थोडा वेळ लागतो पण सर्वसाधारणपणे असं म्हणतात की जेव्हा पंचवीशीचं वय येतं त्यानंतर आपल्या सर्वसाधारण कुटुंबामध्ये पोरग पंचवीस वर्षाचं झालं तर त्याला सांगतात आता आणखी जबाबदारी वाढली आहे आणि ही जबाबदारी देशपातळीवर जेव्हा आपण विचार करतो देशाच्या वातावरणाचा जेव्हा विचार करतो तेव्हा नेमकी का वाढल्यासारखी वाटते म्हणजे मगाशी उल्लेख करून देताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेचा उल्लेख केला आणि अवघ्या काही दिवसांपूर्वी जेव्हा आपण देशाच्या नवीन संसदेचं उद्घाटन होताना पाहिलं तेव्हाचा एक प्रसंग खरोखर कुठंतरी काळजाला लागून गेला कुठंतरी काळजाला बोचून गेला कारण त्यामध्ये एक राजदंड आणण्यात आला आणि या राजदंडाचं खूप मोठं स्तोम माजवण्यात आलं आणि त्यावेळी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली कारण तोपर्यंत प्रत्येक हिंदुस्थानातला राजा जेव्हा राज्याभिषेक करवून घ्यायचा तेव्हा तो राजा शपथ घ्यायचा की माझा राजदंड मी माझ्या धर्मगुरूच्या हातात देतोय आणि जर माझ्याकडून काही अनुचित प्रकार घडला तर माझा धर्मगुरू माझ्या मस्तकावर या राजदंडाचा प्रहार करून मला पदावरून काढून टाकेन याचा अर्थ वर्षानुवर्ष धर्मसत्ता ही राजसत्तेच्या डोक्यावर बसली होती आणि ही धर्मसत्ता राजसत्तेच्या डोक्यावर बसली असताना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचं तीनशे पन्नासावं वर्ष हे सुरू झाले म्हणून आपण साजरा करतोय जर ही सामाजिक क्रांती लक्षात घेतली तर छत्रपती शिवाजी महाराज हे शतकांमधले पहिले राजे होते ज्यांनी राजदंड हा धर्मगुरूच्या नाही स्वतःच्या हातात ठेवला होता बरं हा ठेवण्याचं कारण काय होत की राजदंड हा धर्मगुरूच्या हातात नाही तर राजाच्या हातात राहील जेणेकरून राजसत्ता आणि धर्मसत्ता एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लोककल्याणाचं काम करतील यासाठी हा राजदंड हातात होता आणि जेव्हा नवीन संसदेच्या वी राजदंडाचं स्तोम पाहिलं जातं तेव्हा खरोखर हा विचार करावा लागतो की या लोककल्याणाचा विचार आता कोण करतय म्हणजे परवा सुद्धा तुमच्या मोबाईलवर आलं असेल युनिफॉर्म सिव्हिल कोडचा सगळा प्रचारसुद्धा सुरू झाला असेल समान नागरिक कायद्याविषयी सगळ्यांच्या चर्चा सुरू झाल्या असतील परवा जयंत पाटील साहेब एक किस्सा एकाने सांगितला नवरा घरी आला बायको वैतगली होती डाळ संपली होती साखर संपलं होतं गॅस संपला होता आणि नवरा मात्र खुशीत आला नवऱ्याने सांगितलं बाई मी तुझ्यासाठी गजरा घेऊन आलो आहे मी तुझ्यासाठी गजरा घेऊन आलो हे सांगितल्यानंतर बायको खवळली तिने विचारलं गॅसची परिस्थिती काय डाळीची परिस्थिती काय साखरेची परिस्थिती काय हे कधी बघणार गजरा कशाला आणलाय तेव्हा नवरा म्हटला अगं सरकार पण तर तेच करते महागाई राहिली बाजूला बेरोजगारी राहिली बाजूला हे नको ते गजरे हे समोर जेव्हा आणले जातात याचा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे आणि आता तर एक नवीन गोळी आली आहे गेले आठ नऊ वर्ष ही गोळी हिंदुस्थानात जोरदार पद्धतीने सुरू आहे काल मार्क्सने म्हटलं होतं धर्म ही अफूची गोळी असते ती हिंदुत्वाची गोळी आणि अनेक जण तर अशा थाटात बजरंग बापा हिंडतात की जसं काय हिंदुत्वाचा ठेका यांनीच घेतलेला आहे आता पालखी सोहळा सुरू आहे म्हणजे जो जे वांशील तो ते लाहो सांगणाऱ्या माउलींचं सुद्धा हिंदुत्व आहे आणि भले त्याजी देव कासेची लंगोटी नाठाळाच्या माती हाणू काठी सांगणाऱ्या तुकोबारायांचं सुद्धा हिंदुत्व तु आहे आणि साडेतीनशे वर्षांनंतर असलेलं स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचंही हिंदुत्व आहे आणि जागतिक धर्म परिषदेमध्ये हिंदुत्वाची व्याख्या सांगणाऱ्या स्वामी विवेकानंदांचं सुद्धा हिंदुत्व आहे हेच सगळ्यांचं रक्त आमच्या नसानसात वाहत आहे पण ठेका मात्र भलतेच घेऊन हिंडतात आणि मी आवर्जून माजी उपमुख्यमंत्री अजितदादांचा उल्लेख करतो कारण एक फार महत्वाची गोष्ट या महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये घडली आणि हे प्रत्येकानं नमूद करायला हवं म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी मालिका आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांविषयी जी एक आस्था वाढली जो एक मनात कित्येक वर्ष रुजलेला विचार होता तो पुन्हा एकदा उफाळून आला आणि मी कायम सांगतो एक शिवशंभू भक्त या नात्यानं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्य या नात्यानं अभिमानानं सांगतो की होय आमच्या नेत्यांनी आमच्या अजितदादांनी पहिल्यांदा हा चमत्कार करून दाखवला वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष वढू तुळापूरला छत्रपती संभाजी महाराजांची जी समाधी होती या समाधीच्या जीर्णोद्धाराला इतका भरघोस निधी देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महाराष्ट्रात पहिल्यांदा अजितदादांनी केलं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक सदस्याला अभिमान असला पाहिजे आणि आता हे जे सांगतोय हेच आपल्याला आय टी क्षेत्रातही जाऊन सांगावं लागतं कारण आय टी क्षेत्रातल्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा माणूस आज सहज विचारतो नेमकं साहेबांनी केलं काय आणि जोपर्यंत आपण हे सांगत नाही बाबा ज्या नोकरी पायी तू तुझ्या दोन वेळची रोटी कमवतोय तू तुझ्या सुखी संसाराची स्वप्न बघतोय तू तुझी प्रगती साधतोय त्याचा पाया हा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी रचलेला आहे आणि म्हणून जशी आप आपली अशा घोषणा आल्यानंतर लगेच परत तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये ट्विट येईल की आधी पुन्हा राष्ट्रीय पक्ष होऊन दाखवा वगैरे जे सांगले सांगतात ना त्यांना आवर्जून एकदा सांगा की वाघ झेपावण्याआधी दोन पावलं माग येत असतो आणि नंतर जी झेप घेतो नंतर जी झेप घेतो ती नरडीचा घोट घेणारी झेप घेतो आणि ही झेप घेण्याचा ही झेप घेण्याचा निश्चय आज या वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं करायचा आहे कारण मी सुरुवातीलाच म्हणवलं आपली संस्कृती जेव्हा मुलगा पंचवीस वर्षाचा होतो तेव्हा बाप आवर्जून सांगतो आता गद्दे पंचवीशी बास झाली याच्या पुढे जबाबदारीनं वागायचं यातला विनोदाचा भाग जर सोडून दिला तर याचा अर्थ असा असतो जगाच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताना मागच्या पिढीच्या पुढच्या पिढी करून असणाऱ्या या अपेक्षा या फार महत्वाच्या असतात या जबाबदारीच्या अपेक्षा असतात आणि म्हणूनच या वर्धापन दिनाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना या शुभेच्छा देत असताना हीच अपेक्षा व्यक्त करतो की ज्याप्रमाणे पंचवीशीत आलेल्या लेकराला बाप आवर्जून सांगतो की मी जेवढी वाटचाल केली त्याच्या पुढची झेप ही तू घेतली पाहिजे त्याच पद्धतीनं कदाचित पक्ष आपल्याला हेच गोष्ट सांगतोय की आता या वाटचालीनंतर आता ही जबाबदारी आणि पुढचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच असला पाहिजे या पद्धतीनं आता पासून कंबर कसूयात आणि ही कंबर कसत असताना अडथळे अनेक येतील अडचणी अनेक येतील कोणी तुम्हाला सांगेल जसं मी मगाशी म्हणालो तशी हिंदुत्वाची गोळी जर घेऊन आली तर त्या हिंदुत्वाच्या गोळीला फक्त आरसा दाखवा जो आरसा छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल आजच आता घोषणा झाली अयोध्येच्या राम मंदिरामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि ही प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पुन्हा एकदा उन्माल जेव्हा सुरू होईल सुनीलांना तेव्हा सांगावं लागेल की प्रभू श्रीरामचंद्र आमचे सुद्धा दैवत आहे पण धनुष्यबाण ताणलेला भोया उंचावलेला राम हवा आहे की कुटुंब वत्सल लक्ष्मण सीतामाई आणि हनुमंतासमोर आशीर्वादाचा हात दाखवणारा प्रभू राम हवा आहे हे आपल्याला विचारावं लागेल आणि हे जेव्हा विचारण्याची वेळ येईल तेव्हा देश आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांकडे एका मोठ्या आशेनं बघतोय मोठ्या अपेक्षेनं बघतोय आज आपण काय म्हणतो फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन चालणारा पक्ष तुमच्या माझ्या पिढीनी ना महात्मा ज्योतिराव फुलेंना पाहिलं ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहिलं ना राजर्षी शाहू महाराजांना पाहिलं यांच्यापैकी कुणालाही आपण पाहिलं नाही पण यांच्या विचाराची ज्योत घेऊन तेवत चालणारा एक व्यक्ती गेली पन्नास पंचावन्न वर्ष महाराष्ट्रानं पाहिला आणि ते म्हणजे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आणि जेव्हा धार्मिक आणि जातीय विष कालवण्याचा अंधार दाटतो तेव्हा या मशालीच्या उजेडाचा प्रकाश आपल्याला दिशा दाखवणार आहे याकडं संपूर्ण देशाचं लक्ष आहे आणि म्हणूनच ही जबाबदारी खांद्यावर घेऊन या पुढील काळात आपण सर्वजण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत राहू हीच आपण सर्वांना वर्धापन दिनाची शुभेच्छा देतो आणि थांबतो जय शिवराय